बाळासाहेब लांडगेला कवडीचा अधिकार नाही, कारण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हे पहिलेच बरखास्त झाली आहे, ते बरखास्त केली आहे ऑल इंडिया कुस्ती महासंघानं, ज्याला पूर्ण अधिकार राहते, कारण बाळासाहेब लांडगेंनी भ्रष्टाचार तर इकडे केलाच, पण नॅशनल जे घ्यायचे होते ते सुद्धा या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये घेतले नाही, आणि मग अनेक पत्र त्यांना पाठवूनसुद्धा त्याचं उत्तर साधं त्यांनी दिलं नाही, आणि म्हणून महासंघाला हा निर्णय घ्यावा लागला। महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद जे बाळासाहेब लांडगे ज्याचे महासचिव होते ते बरखास्त केली, नव्यानं निवडणूक घ्यायला सांगितली, नव्यानं निवडणुका झाल्या, त्यामध्ये मी अध्यक्षपदाचा उमेदवार होतो, अर्जुन आव्हाड काका पवार हे सरचिटणीसाचे उमेदवार होते, आणि अनेक लोक आमचे उपाध्यक्ष आणि पूर्णच्या पूर्ण बॉडी आमचीवाली अविरोध निवडून आली। त्यानंतर ते कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना निवडणूक घ्यायला आम्हाला सांगितलं, निवडणूक तुम्ही घ्या पण निवडणुकीचा निकाल जाहीर करू नका। त्याप्रमाणे कोर्टाचा आम्ही मान राखला, निवडणुका आमच्या अविरोध झाल्या, आणि अविरोध झाल्यानंतर आम्ही निवडणुका जाहीर केल्या नाही, आणि महासंघाने यांची जी बॉडी बरखास्त केली होती, महासंघाने आम्हाला पत्र दिलं की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हे आपण कोणाला देणार, तर आम्ही सांगितलं मोहोळ यांना द्या, महापौर माजी महापौर आहे त्यांना, त्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन घेण्यासाठी मान्यता दिली। हे पुण्याला होणार आहे 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत, जवळजवळ हे 5 दिवस अधिवेशन चालणार आहे, आणि त्याची फार मोठी तयारी मुरली मोहोळ हे करत आहे, ते मामासाहेब मोहोळचे नातेवाईक आहे, आणि ह्या खरं तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचं सर्व काम मामासाहेब मोहोळच पाहत होते पहिले, तेच अध्यक्ष कितीतरी वर्ष राहिले, परंतु यांना मामासाहेब मोहोळ बी चालत नाही, त्यांना कोणीच चालत, मी शिवाय दुसरा कोणी चालत नाही, अशी परिस्थिती यांची झाली आहे। स्थगिती दिली नाही, कशाला स्थगिती दिली नाही, फक्त त्यांनी हे सांगितलं निवडणूक तुमची घ्या, आणि निवडणूक झाल्यावर फक्त जाहीर करू नका, ते आम्ही केलं। त्यानंतर आता महासंघानं आपलं आणि त्या उलट कोर्टाने हे सांगितलं की महासंघ ऑल इंडिया महासंघ जे कुस्तीगीर महासंघ आहे ते सूचना देईल त्याप्रमाणे तुम्ही वागा, पण हे बाळासाहेब लांडगे हे काही वागून नाही राहिले, म्हणजे यांचा जीव द्यायचाच आहे, म्हणजे इकडं भ्रष्टाचार करायचा, पहिलवानाला कधी मदत करायची नाही, आणि वेळोवेळी पहिलवानाच्या या कुस्तीगिरी संघाची अडचण आणण्याचं काम ते करत आहे। सर, 2019 जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा त्या निवडणुकामध्ये तुम्ही पराभूत झाला होता, तुमच्या सोबतचे लोक पराभूत झाले होते, त्यामुळे तुम्हाला आता निवडणूक लढण्याचा अधिकार नाही, ह्या परीक्षा स्पर्धा घेण्याचा अधिकार नाही, असं त्यांना म्हणायचं? असं काही राहत नाही, एकदा निवडणूक हारली म्हणून पुन्हा निवडणुकीत उभं राहता येत नाही, असं कधीच राहत नाही, कारण आपण एखादा परिचित झालं आणि दुसऱ्यांदा पुन्हा इलेक्शन झालं तर राहता किती उभं त्याच्यात। आणि आता ज्या परीक्षा आता ज्या स्पर्धा होणार आहेत 15 ते 30 दरम्यान, 20 ते 25 दरम्यान, तर आता हे नेमकं कोणाच्या वतीने भरवण्यात येणार? हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद जे आमचीवाली आहे, ज्याला महासंघाचा पाठिंबा आहे, महासंघाच्या माध्यमातून हे महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदाचं त्यावेळेस कुस्तीगीर परिषद होणार आहे, कुस्तीगीर संघटनामध्ये त्याला फेडरेशन, ते पूर्ण देशभर चालते त्याच्या माध्यमातून, कारण जर बाळासाहेबांनी हे कुस्तीगीर संघटना माही म्हटली तर मग ऑलिम्पिकमध्ये त्यांचे विद्यार्थी कधीच जात नाही, याच याच्यातून विद्यार्थी आतापर्यंत नॅशनलमध्ये गेले, रोहतकला मी जाऊन आलो, त्या ठिकाणी नॅशनलमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आमची आहे, त्या माध्यमातून आम्ही कुस्तीगीर पाठवली। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं ज्यावेळेस अधिवेशन होतं त्या प्रत्येक जिल्ह्यातून टीमा निवडल्या जाते आणि त्या सर्व टीमा त्या ठिकाणी जाते, आणि अत्यंत चांगली परिस्थिती त्यावेळेस त्या ठिकाणी, म्हणजे कधी भविष्यात झालं नसेल कुस्त्या एवढ्या मोठ्या, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कधी होणार नाही एवढी मोठी तयारी त्या ठिकाणी झाली। मी परवाच्या दिवशी त्या ठिकाणी मीटिंग घेऊन आलो, त्यांचा सर्व आराखडा पाहिला, आणि आजपर्यंत कधी बक्षीस मिळालं नाही एवढे बक्षीस त्या ठिकाणी देणार आहे। विजेता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या जो महाराष्ट्र केसरी होईल त्याला जीप देणार आहे, बाकीच्याला काही बुलेट देणार आहे, आणि एक सुंदर 1,00,000 त्या ठिकाणी प्रेक्षक बसाल ही त्या ठिकाणी स्टेडियम केला आहे त्यांनी। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।